कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून मराठा समाजातील साडेसातशे तरुणांना पंच्याहत्तर कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करण्यात आले त्यातून बेरोजगार तरुणांनी स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करून स्वावलंबी व्हावं असं आवाहन ग्रामविकास मंत्री आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी केलं लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी पत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते जिल्हा बँकेच्या माध्यमातून स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळानं मराठा समाजातील सातशे पन्नास बेरोजगार तरुणांना पंच्याहत्तर कोटी रुपयांचं अर्थसहाय्य केलंय कर्ज मंजुरी पत्राचं वाटप ग्रामविकास मंत्री आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर प्रमुख उपस्थित होते शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत बिनव्याजी पीक कर्ज देणारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही देशातील पहिली बँक आहे बँकेच्या माध्यमातून सर्व प्रकारचा कर्ज सुरू असून ही बँक साखर कारखान्यांच्या कर्ज पुरवठा केलाय अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळासह हो, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ वसंतराव नाईक विकास महामंडळ आणि संत रोहिदास विकास महामंडळाच्या योजनांमधून जोपर्यंत शासन या योजनांचा व्याज देत राहील तोपर्यंत पाचशे कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा करण्याची बँकेची तयारी असल्याचंही नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलंय जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी मनोगत व्यक्त केलं नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी पत्रांचं वाटप करण्यात आलं यावेळी रमेश माळी प्रकाश काडेकर अशोक नवाळे प्रवीण भोसले दिनकर कोतेकर अनिल चव्हाण विकास पाटील उपस्थित होते